ब्रेक नंतर सलाम महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता वेळ आहे ती म्हणजे अर्थातच आपल्या वीकेंड ऑप्शनची, त्यामुळे थेट आपण पुण्यात जाऊया. कारण पुणेकरांसाठी हा आठवडा कसा आहे, गुरुपौर्णिमा आहे रविवारी, त्यामुळे अर्थातच तिथे सुद्धा भरपूर कार्यक्रम असतील. तर आपण प्राचीकडे थेट जाऊया आणि प्राचीला विचारूया की या आठवड्यात प्राची पुणेकरांसाठी काय काय ऑप्शन्स आहेत. या छान पावसाळ्याच्या वातावरणामध्ये औरंगाबादकरांसाठी काय काय पावसाळी ऑप्शन्स आहेत? प्राची, सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस आहे, शिवाय तुमच्याकडे जरा जास्त पाऊस आहे. आणि तसं जर विचार केला तर मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये थोडा थोडा पाऊस आहे, पण पाऊस आहे, थोडा थोडा जरी असला तरी पाऊस आहे. आणि त्याच पावसामध्ये सगळेजण आनंदी आहेत, कारण शेतकऱ्यांना जे समाधानकारक पाऊस पाहिजे होता तोही झालेला आहे. आणि सगळीकडे सध्या तरी वातावरण आनंदी आनंद आहे. शहरातल्या लोकांसाठी आता एक आनंदाची पर्वणी ठरते, कारण सगळीकडे पावसाचं वातावरण आहे आणि सगळीकडे मस्तकी हिरवळ पडलेली आहे. आणि त्याच वातावरणात वेगवेगळे कार्यक्रम शहरामध्ये होत आहेत. खास करून आज जो कार्यक्रम आहे पाऊस वेळा, हा स्पेशल एक पाऊस वेळा कार्यक्रमाची एक मैफल असणार आहे. आपल्या भारतामध्ये वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात, त्याशिवाय परंपरा आहे. त्या सगळ्या परंपरेला, या उत्सवाला, या सणाला एका शब्दबद्ध लईमध्ये आणि त्या संगीतामध्ये बांधण्याचा प्रयत्न या मैफलीमधून करण्यात येणार आहे. पाऊस वेळा या मैफलीमध्ये खास करून मराठवाड्यातले जे गायक आहेत, संतोष नेवापूरकर हे या ठिकाणी चांग मस्त एक गायन करणार आहेत. त्यांच्याशिवाय त्यांच्याबरोबर गायिका ज्या आहेत सुस्मिरता ढवाळकर याही या ठिकाणी गायन करणार आहेत. म्हणजे एकूण आज संध्याकाळी 8:30 तापडिया नाट्य मंदिरामध्ये हा कार्यक्रम, ही मैफल होणार असणार आहे. आणि जे काही लोक यासाठी आवडीचे आहेत, ज्या लोकांना यामध्ये आवड आहे त्या सगळ्यांना सहभागी होता येईल, कारण सगळ्यांसाठी ही मैफल मोफत आहे. हा झाला पावसाचा एक पाऊस वेळा आहे स्पेशल कार्यक्रम. आणि दुसरीकडे जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये अनेक वैचारिक कार्यक्रम होत असतात आणि तेच कार्यक्रम आजपासून सुरुवात होत आहे. खास करून महाराष्ट्र राज्य सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सिंहावलोकन परिषद औरंगाबादमध्ये देवगिरी कॉलेजमध्ये आजपासून सुरुवात होते. साधारण 10 ते 11 दरम्यान या परिषदेचं उद्घाटन होईल. आज आणि उद्या ही परिषद असणार आहे. महाराष्ट्र असो, मराठवाडा असो, महाराष्ट्रातल्या सगळ्या एकूण प्रश्नांबाबत, समस्यांबाबत या ठिकाणी चर्चा केली जाणार आहे. किंवा सुवर्ण महोत्सवा वर्षामध्ये महाराष्ट्रानं काय मिळवलं, काय मिळवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा, मग ते शेती असो, आरोग्य असो, कृषी असो, पाणी पुरवठा असो, एकूण सगळ्या क्षेत्रासंदर्भात या ठिकाणी चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातले अनेक नामवंत या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत आणि प्रत्येकाला या परिषदेमध्ये सहभागी होऊन एक वैचारिक दृष्टिकोनातून महाराष्ट्रात काय घडतंय, महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय आणि महाराष्ट्राला कुठल्या दिशेला न्यायला पाहिजे, या संदर्भात सुद्धा एक वैचारिक विचार तिथं आपल्याला ऐकायला मिळतील. हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम. शिवाय आज आता लगेच जर विचार केलं तर बापू गोविंदभाई श्राफ जे काही अकादमी आहे त्या अकादमीच्या वतीनं सरस्वती भुवन कॉलेज आहे त्या शाळेचे विद्यार्थी आजपासून ट्रेकिंगला जात आहेत. आज स्पेशली ते खुलताबाद त्या ठिकाणी किल्ल्यावर जात आहेत. शिवाय गोगाबाबा टेकडी आहे औरंगाबाद शहराच्या बाजूला जी विद्यापीठाच्या परिसरामध्ये, त्या ठिकाणी ते ट्रेकिंग करतात. त्यात समस्यांबाबत या ठिकाणी चर्चा केली जाणार आहे. किंवा सुवर्ण महोत्सवा वर्षामध्ये महाराष्ट्रानं काय मिळवलं, काय मिळवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा, मग ते शेती असो, आरोग्य असो, कृषी असो, पाणी पुरवठा असो, एकूण सगळ्या क्षेत्रासंदर्भात या ठिकाणी चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातले अनेक नामवंत या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत आणि प्रत्येकाला या परिषदेमध्ये सहभागी होऊन एक वैचारिक दृष्टिकोनातून महाराष्ट्रात काय घडतंय, महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय आणि महाराष्ट्राला कुठल्या दिशेला न्यायला पाहिजे, या संदर्भात सुद्धा एक वैचारिक विचार तिथं आपल्याला ऐकायला मिळतील. हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम. शिवाय आज आता लगेच जर विचार केलं तर बापू गोविंदभाई श्राफ जे काही अकादमी आहे त्या अकादमीच्या वतीनं सरस्वती भुवन कॉलेज आहे त्या शाळेचे विद्यार्थी आजपासून ट्रेकिंगला जात आहेत. आज स्पेशली ते खुलताबाद त्या ठिकाणी किल्ल्यावर जात आहेत. शिवाय गोगाबाबा टेकडी आहे औरंगाबाद शहराच्या बाजूला जी विद्यापीठाच्या परिसरामध्ये, त्या ठिकाणी ते ट्रेकिंग करतात. ते खासियत अशी आहे की तब्बल 1100 स्टुडंट म्हणजे कॉलेज असतील, शाळेचे असतील, फक्त सरस्वती भुवन आहे त्या ठिकाणी एकाच वेळेस तिथं जाणार आहेत आणि त्याचबरोबर पर्यावरण रक्षणाचा संदेश ते देणार आहेत. अनेक वेगवेगळ्या वनस्पतीच्या बिया ते या डोंगररांगावर उधळणार आहेत, जेणेकरून सगळीकडे मोठ्या प्रमाणात झाडे उगवावीत आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्यात यावं. शिवाय वृक्ष लागवडही करण्यात येणार आहे. असे एक महत्वाचे तीन कार्यक्रम आहेत. शिवाय गुरुपौर्णिमेनिमित्त शनिवार आणि रविवारी बऱ्याच ठिकाणी अनेक मंदिरामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम असणार आहेत. हे झालं औरंगाबादची खासियत. खास करून पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसानिमित्त हे सगळे कार्यक्रम इथल्या औरंगाबादच्या लोकांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी मिळतील असं वाटतंय. धन्यवाद माधव. आपण माधव आणि प्राचीकडनं पुणे आणि औरंगाबादचे वीकेंड ऑप्शन्स तर ऐकले, पण मुंबईमध्ये सुद्धा खूप छान ऑप्शन्स आहेत. कारण गुरुपौर्णिमेनिमित्त एक अभिनव गुरुपौर्णिमा ठाण्यात साजरी होणार आहे.